हाय नमस्कार, मी विनायक आणि मी गुलशन. बीबीसी मराठीच्या तीन गोष्टींमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुढच्या अर्ध्या तासात दिवसभरातल्या तीन महत्वाच्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचंय. सो मी पटकन वेळ न घालवता आज तुम्हाला आपल्या तीन गोष्टींबद्दल सांगेन आणि मग गुलशन आपल्याला सांगेल दिवसभरात इतरही काय काय घडामोडी घडलेल्या आहेत. पण आजचा आपला पॉडकास्ट नंबर 324 आहे. राईट, सो आपला आजचं 324 पॉडकास्ट आहे. सो शेअर करायला अजिबात विसरू नका. अनेक जण आतापासूनच लिहायला सुरुवात होतील की शेअर करा, विच इज राईट, कारण पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. क्विकली आजच्या तीन गोष्टी सांगतो, मग आपण पुढे जाऊयात. आजची आपली सगळ्यात पहिली गोष्ट आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्रात आलेल्या दुसऱ्या लाटेची. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आणि त्यांनी आज सांगितलेलं आहे की ही महाराष्ट्रातल्या दुसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. आकडे हे मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. नेमकं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आणि त्यांच्या सचिवांनी आज राज्याच्या मुख्य सचिवांना जे पत्र लिहिलेलं आहे त्यात काय सांगितलेलं आहे, 15 नेमके सल्ले त्यांनी दिलेले आहेत, हे सल्ले काय आहेत याबद्दल आज आपल्याला पहिल्या आजच्या गोष्टीत बोलायचं आहे. त्याचबरोबर आपण हेही बघणार आहोत, महाराष्ट्र सरकारनं नवीन निर्बंध लावलेले आहेत, लॉकडाऊनचे काय नियम लावलेले आहेत, काय सुरू राहणार आहे, काय बंद राहणार आहे, उद्धव ठाकरेंचे हे काय निर्बंध आहेत. आज बीबीसी मराठीवर निलेश धोत्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुलाखत घेतलेली आहे. सो राजेश टोपेंनी नेमकं काय सांगितलंय, का ही दुसरी लाट आली याबद्दल सुद्धा पहिल्या गोष्टीत बोलणार आहोत. त्यामुळे आजची पहिली गोष्ट ही अशी भरगच्च आहे, या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. दुसरी आजची आपली गोष्ट आणि ती म्हणजे लशी संदर्भातली आहे, ऑक्सफर्डच्या लशी संदर्भातली आहे. सिरममध्ये ही ऑक्सफर्डची लस आपल्यासाठी बनते, कोविशिल्ड हे तिचं नाव आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण युरोपात अनेक युरोपीय देशांनी त्यावर जी बंदी घातलेली आहे, किंवा बंदी नाही तर त्यांचं लसीकरण थांबवलेलं आहे, हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. त्याबद्दल नेमकं काय घडतं आहे याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. आणि आजची आपली तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आज दिवसभर आहे ना, मला अनेक व्हॉट्सॲप आले आणि ते म्हणजे अरे 2000 नोट बंद होणार आहे का, काय नेमकं होणार आहे, आपल्याला माहितीच नाही, मग आणलीच कशाला, काय केलं, याचबद्दल आपण बोलणार आहोत की खरंच 2000 नोट ही बंद होणार आहे की नाही होणार. यावर आपली सोपी गोष्ट सुद्धा आहे, ती सुद्धा तुम्ही काही वेळात बघू शकणार आहात बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर आणि यूट्यूबच्या पेजवर. पण या होत्या आजच्या आपल्या तीन गोष्टी. इतर काय काय घडामोडी आज दिवसभरात घडलेल्या घडामोडींपैकी ताजी एक बातमी ती म्हणजे पीसी चाको जे केरळच्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते होते, त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार आज दिल्लीत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आत्ता एक पत्रकार परिषद झाली आणि पीसी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. इंटरेस्टिंग आहे कारण दोन ज्येष्ठ नेते एकाच आठवड्यात दोन प्रादेशिक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा हे तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते आणि आता पीसी चाको यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केरळमध्ये निवडणुका होत आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी गोष्ट आहे. दुसरीकडे नाना पटोले काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी म्हटलंय की वाढीव वीज बिलांसंदर्भातला जो मुद्दा आहे त्याच्याबद्दल लवकरच निर्णय होईल. काँग्रेसचेच नेते नितीन राऊत हे ऊर्जामंत्री आहेत आणि अधिवेशन संपता संपता त्यांनी हे जाहीर केलं होतं की वीज बिल ज्यांना भरलेलं नाही आहे त्यांचं वीज कनेक्शन तोडणीला पुन्हा सुरुवात झालेली आहे. तिसरी मोठी घडामोड आजची ती म्हणजे लोकसभेत आज पियुष गोयल यांनी रेल्वेच्या प्रायव्हेटायझेशनबद्दल दोन गोष्टी स्पष्ट केल्या. एक, खासगीकरण रेल्वेचं होणार नाही, रेल्वे पूर्णपणे प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातात आम्ही देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी एक्झाम्पल काय दिलं की रस्ते सुद्धा सरकार बांधतं पण त्याच्यावर ज्या गाड्या चालतात त्या गाड्या तर प्रायव्हेट चालतात ना, फक्त सरकारी गाड्या चालतात असं नाही. म्हणजे ट्रॅक्स आमचे असतील, पूर्ण पायाभूत सुविधा यंत्रणा आमचीच असेल, त्याच्यावरच्या ज्या रेल्वे असतील त्या आम्ही प्रायव्हेटाईज करतोय, जे की हळूहळू आता एक दोन रेल्वे सुरू झालेल्या आहेत, पण याचा अर्थ पूर्ण भारतीय रेल्वे प्रायव्हेटाईज होईल असं त्यांनी म्हटलेलं नाहीये. दुसरीकडे त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की 2030 पर्यंत राष्ट्रीय रेल योजना असा एक मोठा आराखडा आपण तयार करतोय जेणेकरून रेल्वेचं काम पुढे सुरू राहील. त्यांनी आणखी एक महत्वाची जी गोष्ट आहे ती बुलेट ट्रेन संदर्भातली सांगितलेली आहे आणि ती म्हणजे बुलेट ट्रेन जे अहमदाबाद ते दिल्ली असा जे एक प्लॅन्ड आहे त्याच्यापैकी गुजरात आणि दमन दीव या दोन ठिकाणी जमिनीचं अधिग्रहण
पूर्ण झालेला आहे, मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही सहकार्य केलेलं नाही आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात फक्त 24% जमीन जेवढी गरजेची आहे त्याच्यापेक्षा फक्त 24% जमीन आतापर्यंत संपादित करण्यात आलेली आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने जर सहकार्य केलं तर बुलेट ट्रेन लवकरात लवकर धावण्याचा मार्ग सुकर होईल. तर या होत्या आजच्या मोठ्या घडामोडी. राईट, या आजच्या आपल्या मोठ्या घडामोडी होत्या. इतर घडामोडी होत्या आणि मी तुम्हाला आजच्या 3 गोष्टी आपल्या सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर तिसरी T20 सुद्धा खरं तर सुरू आहे, सुरू आहे, अहमदाबादमध्ये सुरू आहे, पण प्रेक्षक नाही आहेत. काय चाललंय काय नाही त्याबद्दल सुद्धा आपण कमेंट्समध्ये बोलूया. सो आपण आत्ता आपल्या आजच्या पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूया. सो पॉडकास्ट शेअर करायला अजिबात विसरू नका. आजची आपली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची, आणि ही दुसरी लाट कुठेही नाही तर आपल्या महाराष्ट्रात आलेली आहे. केंद्रीय पथकांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता, त्यांनी सर्व्हे केला होता, त्यानंतर ते पथक पुन्हा एकदा दिल्लीला गेलं आणि त्यानंतर आज केंद्रीय आरोग्य सचिवांनी राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य आयुक्त सीताराम कुंटे यांना एक पत्रक लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे कन्क्लुजनमध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेची ही सुरुवात असू शकते आणि महाराष्ट्रातले आकडे यानंतर मोठ्या प्रमाणावर झपाट्याने वाढू शकतात. आता असं केंद्रीय आरोग्य मंत्रालय का नेमकं बोलत आहे? महाराष्ट्रातले आकडे गेले अनेक दिवस सातत्यानं वाढत आहेत. देशाचा आकडा ज्यावेळेस 25,000 असतो त्यावेळेस महाराष्ट्रातले आकडे हे 15,000 असतात. म्हणजे बघा किती मोठा चंक हा एकट्या आपल्या महाराष्ट्रातनं संपूर्ण देशाच्या आकड्यांमध्ये जातोय. आणि याचसाठी त्यांनी म्हटलेलं आहे, ते नेमकं काय काय म्हणालेले आहेत किंवा त्यांनी ज्या 15 सूचना केलेल्या आहेत त्या त्यांनी काय केलेल्या आहेत हे सुद्धा आपण यावर एक नजर टाकूया. बघा मी तुम्हाला पटपट या सूचना सांगतो कारण याची एक अगदी डिटेल्ड बातमी तुम्ही bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवर वाचू शकता. काय सूचना आहेत आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काय म्हटलेलं आहे. त्यांनी म्हटलं तर आहे की दुसरी लाट आलेली आहे, पण कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्याचे कलेक्टर आणि महापालिका आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची स्थापना करावी अशी सूचना त्यांनी दिलेली आहे. इतकंच नाही तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलेलं आहे, सरसकट लॉकडाऊन तर लावता येणार नाही आहे ना, पण कंटेनमेंट झोन करा. आजही महाराष्ट्रात देशातले सगळ्यात जास्त कंटेनमेंट झोन आहेत, पण त्याचबरोबर केंद्रीय पथक हेही म्हणत आहे की महाराष्ट्रातले कंटेनमेंट झोन हे वाढवा. यासाठी त्यांनी ILI आणि सारी यासाठी सुद्धा योग्य आरोग्य यंत्रणा राबवा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह आढळलेला जो रुग्ण असेल, आता जर कोणी रुग्ण पॉझिटिव्ह असेल त्याच्या संपर्कात आलेल्या किमान 20-30 व्यक्तींचा म्हणजे काय तर ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग. पहिलं 5-5 लोकांचं व्हायचं, मग हा आकडा वाढत गेला. आत्ता सरकार काय म्हणतंय तर जर मी पॉझिटिव्ह आलो असेल, आज गुलशन मला भेटलाय, मला अजून कोणी भेटलं असेल किंवा गुलशन अजून कोणाला भेटलं असेल, तर अशा 20-30 जणांना ट्रॅक करा, ट्रेस करा आणि त्यांची माहिती मिळवा. त्यानंतर त्यांनी असंही म्हटलंय की RT-PCR टेस्टचं प्रमाण हे वाढवलं पाहिजे. जे काही इन पॉईंट्स आहेत महाराष्ट्रातले तिकडे रिपोर्ट्स चेक होणं हे अत्यंत गरजेचं आहे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. कंटेनमेंट झोनची जी धोरणं आहेत आत्ताची त्या धोरणांमध्ये सुद्धा विचार व्हायला हवा. म्हणजे असं नको की एक झोन कंटेनमेंट म्हणून जाहीर केली आहे, घोषित केली आहे, पण तिकडे सगळं अगदी सुरळीत सुरू आहे असं नाही. ज्या काही कंटेनमेंट झोन्स आहेत तिकडे ते नियम जे आहेत ते कडकपणे पाळले जावे. ॲक्टिव्ह केसेसपैकी 80-85% लोकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या धोरणाचा सुद्धा पुनर्विचार करा असं सुद्धा आणि एकूण आढावा घ्या हे सुद्धा केंद्रीय पथकांनी आता सांगितलेलं आहे. डेथ ऑडिट पुन्हा सुरू करा हेही त्यांनी सांगितलेलं आहे. असे वेगवेगळे नियम आहेत आणि त्याच नियमांवर आज आम्ही आणि जे पत्र लिहिलं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यावर आम्ही आज राजेश टोपेंची मुलाखत घेतली. निलेश धोत्रे हे आमचे सहकारी, त्यांनी आज राजेश टोपेंना हेच सगळे प्रश्न विचारले की महाराष्ट्रात मग दुसरी लाट नेमकी का आली, तर त्यांनी साधं सरळ सोपं उत्तर दिलं आहे. एक तर आपलं टेस्टिंग आपण चांगलं करतोय असं त्यांनी म्हटलं, दुसरं त्यांनी सांगितलं की लोक नियमांचं पालन करत नाही आहेत आणि म्हणून संसर्गाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. जर नियमांचं पालन झालं नाही सरसकट लॉकडाऊन लावणं आत्ता शक्य नाही हे सुद्धा आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. पण जर सरसकट लॉकडाऊन लावलं नाही तर काय, कडक निर्बंध मात्र सगळ्या ठिकाणी आम्ही आणू हे सुद्धा आज राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. याचवरून पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया, ते म्हणजे निर्बंध काय. महाराष्ट्र सरकारने राज्यासाठी लॉकडाऊनचे म्हणजे अगदी लॉकडाऊन नाही म्हणता येणार
कडक निर्बंध जे आहेत ते नव्यानं जारी केले काल रात्री उशिरा, आणि त्यात त्यांनी काय म्हटलं, खरं तर 9 पर्यंत आले होते, जेव्हा आपलं पॉडकास्ट संपलं त्यानंतर ते नियम आले, याची सुद्धा आपण एक बातमी केलेली आहे की कुठे कुठे काय काय आहे. मुंबईसाठी वेगळे आहेत, पुण्यासाठी काही वेगळे आहेत, काही काही ठिकाणी वेगवेगळे निर्बंध आहेत. मुंबईमध्ये काय, तर सिंगल स्क्रीन थिएटर्स किंवा मल्टिप्लेक्स किंवा हॉटेल्स पण हे 50% आता सुरू राहणार आहेत. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही. म्हणजे सभा होणार नाहीत, मेळावे होणार नाहीत किंवा जत्रा होणार नाहीत, काहीच होणार नाही. सो या कार्यक्रमांना परवानगी नाकारलेली आहे. लग्न आता अनेक जणांची असतील तर आय एम रिअली सॉरी, पुन्हा एकदा ती मर्यादा 50 वर आलेली आहे. लक्ष देऊ नये का, लग्न जर असतील तर 50 लोकांनाच एकूण, म्हणजे एकदा 50 शिफ्ट मध्ये नाही काम करायचंय, एकूण फक्त 50 जणांनाच तुम्हाला बोलवता येईल. आणि अंत्यविधीसाठी 20 जणांना परवानगी ही दिलेली आहे. आरोग्य आणि आरोग्यविषयक सेवा वगळता इतर कार्यालय 50% कर्मचारी संख्येने काम करतील असंही त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे हे मुंबई आणि पुण्यासाठीचे नियम आहेत. जितक्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे तेवढ्यांनी वर्क फ्रॉम होम करावं असं सुद्धा महाराष्ट्रात सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे पुणे, नागपूर याचे निर्बंध या अगोदरही आपण पाहिलेले होते. आणि नागपूरमध्ये एक नवीन हे आलेलं आहे, ते म्हणजे किराणा मालाची दुकानं ही 11 ते 1 या 2 तासांमध्ये उघडी राहणार आहेत, नंतर ती बंद केली जातील असं आज आयुक्तांनी आज नागपूरच्या सांगितलेलं आहे. हा एक नवीन नियम आज आलेला आहे. सो या अशा सगळ्या गोष्टी नवीन केल्या गेलेल्या आहेत. दुपारी फक्त 1 पर्यंत बरोबर आहे. मी फक्त एकदा चेक केलं की अजून काय महाराष्ट्रात आपल्या जिल्ह्यात कुठे कुठे काय नियम आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर त्याची सुद्धा आपण बातमी केली आहे. प्लीज bbcmarathi.com या आपल्या वेबसाईटवर जा आणि ती बातमी नक्की वाचा. येस ठीक, तर ही होती याची आपली पहिली गोष्ट. काही कमेंट्स घेतोस मी, तोपर्यंत मीही काही कमेंट काढेन. येस, शेअरर शैलेश चौधरी यांचा प्रश्न आहे की माझं हृदय कमकुवत आहे, आज माझ्या हृदयरोग तज्ञांनी मला सध्यातरी लस न घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे हृदय कमजोर असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लस घ्यावी ही विनंती. त्यांनी ऍक्च्युली चांगली माहिती दिलेली आहे. ॲब्सोल्युटली, कारण का अगोदरच सांगितलेलं आहे ही लस जी आहे ती ज्यांना कोमॉर्बिडिटीज नाही आहेत किंवा मेजर इश्यूज नाही आहेत त्यांच्यावर टेस्ट केली गेली होती. त्यामुळे ज्यांना हाय बीपीचा अगदी त्रास आहे किंवा हार्ट पेशंट असतील त्यांनी लस घेऊ नये हे ॲस्ट्राझेनिकांनी, सेरमनी, ऑक्सफर्डनी पण सांगितलेलं आहे आणि भारत बायोटेकनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्यांची कोवॅक्सिन आहे. सो हे लक्षात ठेवा, डॉक्टरचा सल्ला घ्या आणि मग लस घ्या. अनिल कांबळे म्हणतात की लस घेतल्यानंतर पुढचे 24 तास लहान मुलांच्या संपर्कात यायचं नाही असं ऐकण्यात येत आहे, हे खरं आहे का? नाही, असं गुरुवारी लस घ्यायचंय म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. नाही, असं अजून काही नाहीये, असं कोणीही सांगितलेलं नाहीये. म्हणजे अजूनपर्यंत तरी असा कोणता नियम आलेला नाहीये. तज्ज्ञांनी सुद्धा याबद्दल काहीच स्वच्छता केलेली नाहीये. कृपया याच्यावर विश्वास ठेवू नका. गुरुवारी तुमचं लसीचं शेड्यूल आहे, तुम्ही डॉक्टरांना विचारा ना. डॉक्टरांना बेस्ट आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण डॉक्टरांना विचारून करूया, ते सगळ्यात बेस्ट होईल. जे लस देतात ते सुद्धा स्पष्टपणे सांगतात तुम्हाला, तुमचे नियम तुम्हाला ते स्पष्टपणे सांगतील. सागर दत्तात्रय सोनवळे विचारतायत की माझा एक प्रश्न तुम्ही घ्या, आपण डबल लस घेऊ शकतो का, म्हणजे पहिले 2 घेतल्यानंतर पार्ट 2 डोस घेऊ शकतो का? म्हणजे मला कळलं नाही. त्यांना तुम्ही एकदा 2 जॅब घेणार, म्हणजे 1 लस घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही परत लस घेणार, पण हे कशाला, म्हणजे हे नाही करायला सांगितलेलं आहे. लशीचे 2 जॅब आहेत आणि आता आपल्याकडे असं आहे की जर तुम्ही पहिला जॅब कोविशिल्डचा आहे तर दुसरा जॅब सुद्धा कोविशिल्डचा दिला जातो. यावर आता संशोधन सुरू आहे की जर पहिला कोविशिल्डचा दिला आणि मग दुसऱ्या कुठल्या तरी समजा स्पुटनिक आली, स्पुटनिकचा दिला तर काय होईल, संशोधन सुरू आहे. पण नाही, प्लीज तुम्ही असं काही करू नका. आणि ऍक्च्युली तुमची कोविनवर एकदा नोंदणी झाली की त्यांच्याकडे डेटा असेल, त्यामुळे तुम्हाला मिळणार पण नाही. राणी रावते म्हणतात की कितीही काही करा पण पुन्हा लॉकडाऊन नको, निर्बंध चालतील पण आम्हाला कोरोना बरोबर जगायचं आहे, हसायला रडायला आम्ही आता शिकलो आहोत कोरोनाबद्दल. अक्षय माने म्हणतात की निवडणुका थांबवा, शनिवार रविवार लॉकडाऊन केलं पाहिजे, नाहीतर भारताचा सुद्धा अमेरिकेसारखा हाल होईल. हाच प्रश्न आहे ना, राजेश टोपेंना सुद्धा आज विचारला होता निलेशनी, आणि त्यावेळेस आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला त्यांनी हे म्हटलं की नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉकडाऊनबद्दल विचारलं. केंद्र सरकारने सुद्धा नाराजी वर्तवलेली आहे, त्यांनीही म्हटलेलं की फार काही इफेक्टिव्हली त्याचं पालन होतंय असं दिसत नाही आहे.
तर राजेश टोपेंनी हेच म्हटलं की राज्यातली जनता जोपर्यंत सिरियसली याचं पालन करत नाही तोपर्यंत या गोष्टी होऊ शकत नाही, आणि जर लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर मग आमच्याकडे ऑप्शन नाही आहे आणि आम्हाला लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध जे आहेत ते सगळीकडे आणावे लागतील. आठवतंय तुम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं की मला भाग पाडू नका कठोर निर्बंध लावायला. उद्या अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आहे, एकूण ते आढावा घेतील आणि मग पुढच्या गोष्टी या केल्या जातील. अनेक जण आकड्यांबद्दल विचारत आहेत, आकडे अजून आलेले नाही आहेत, आलेत की आपण लगेचच ते अपडेट करूयात, इथे जर आलेत तर वेल अँड गुड. ओके, मीही अजून काही कमेंट्स काढल्या होत्या. अजिंक्य दावकर म्हणतायत मला, ओके हॅलो, महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागणार आहे का आणखी? आत्ताच अजिंक्य आपण उत्तर दिलं, नाही, कठोर निर्बंध येऊ शकतात. स्वप्नील चव्हाण म्हणतात कोरोनामुळे तोंडाची चव गेल्यावर आणि वास ओळखता येत नाही, काय करावं? स्वप्नील, हे साईड इफेक्ट्स आहेत, आता काही दिवस तुम्हाला थांबावं लागेल, ती चव हळूहळू येते, वास हळूहळू येतो. आय डेफिनेटली नो की ही फार काही चांगली प्रोसेस नाही आहे तुमच्यासाठी, डेफिनेटली नाही आहे, आणि अनेकदा आपल्याला याचा त्राससुद्धा होतो, पण हे साईड इफेक्ट्स आहेत ज्यातनं आपल्याला थोडं आता जावं लागणार. तुम्ही सरळ लिंबू एकदा तोंडात पिळून बघा, जर कदाचित तुम्हाला ते एकदम स्ट्रॉंग असल्यामुळे थोडं काहीतरी फील होईल, आणि हळूहळू असे जर काही स्ट्रॉंग एक दोन पदार्थ ट्राय केले तर कदाचित तुम्हाला ते टेस्ट यायला सुरुवात होईल. ओके, प्रमोद डोंगरे म्हणतात की केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार बरोबर दुजाभाव करत आहे का प्रत्येक गोष्टीत? राजकारण आणि फक्त राजकारण, तेही फक्त सत्तेच्या हव्यासापोटी. राजेश टोपेंना आज आम्ही हाही प्रश्न विचारला होता, त्यांनी म्हटलं की असं काही नाही आहे, जेवढी मदत केंद्राला करता येणं शक्य आहे तेवढी मदत तेही करतात, आणि जेवढी आम्हाला आम्ही जनतेसाठी करू शकतोय ते सध्या आम्ही करतो. सो ही होती आजची आपली पहिली गोष्ट. यानंतर आपण बोलूयात आजच्या आपल्या दुसऱ्या गोष्टीकडे, आणि या गोष्टीबद्दल या अगोदर सुद्धा आपण बोललेलो आहे. सो पटकन मी आजची आपली दुसरी गोष्ट घेतो. ऑक्सफर्डची लस ही खरंच सुरक्षित आहे का, आणि ऑक्सफर्डच्या लशीवर इतके सगळ्या गोष्टी का सुरू आहेत, म्हणजे इतकी सगळी चर्चा का सुरू आहे? कारण असं आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल दक्षिण आफ्रिकेने ऑक्सफर्डच्या लशीवर बंदी घातली होती. सिरम इन्स्टिट्यूटकडनंच दक्षिण आफ्रिकेत या लशी गेल्या होत्या, त्यांनी ती लसीकरण मोहीम थांबवली होती. त्यांचं कारण होतं की आमचा जो कोरोनाचा व्हेरियंट आहे, दक्षिण आफ्रिकेतला स्ट्रेन आहे, तो वेगळा आहे आणि UK मधला लंडनमधला स्ट्रेन वेगळा आहे. ऑक्सफर्डची ॲस्ट्राझेनिकाची लस ही आमच्या स्ट्रेनवर जास्त उपयुक्त ठरत नाही आहे आणि म्हणून आम्ही थांबवतो आहे. पण हळूहळू हळूहळू पाहता आता युरोपमधल्या अनेक देशांनीसुद्धा ऑक्सफर्डच्या लसीकरण मोहिमेवर बंदी घातली आहे. त्याचं कारण त्यांनी असं दिलं आहे की रक्तामध्ये गाठी होत आहेत. काही दिवसांपूर्वी, खरं तर मी 2 दिवसांपूर्वी तुम्हाला म्हटलं होतं, 5 मिलियन म्हणजे 50 लाख लोकांमध्ये 30 केसेस होत्या, आणि आत्ता जर आपण पाहिलं आजच्या तारखेला 17 मिलियन म्हणजे 1,70,00,000 लोकांमध्ये 37 केस आलेले आहेत. फक्त 37 लोकांच्या रक्तामध्ये गाठी या आढळलेल्या आहेत 1,70,00,000 लोकांमधल्या. सो आता असं म्हटलं जात आहे की हा साईड इफेक्ट आहे की हे होणार होतं की हे ऑक्सफर्डच्या व्हॅक्सिनमुळे होत आहे. WHO ने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नाही, ऑक्सफर्डची लस ही सुरक्षित आहे, त्याला अजूनही काही झालेलं नाही आणि ती लस तुम्ही घ्या, तुम्ही मोहीम थांबवू नका. युरोपमधल्या अनेक देशांनी ही लसीकरणाची मोहीम थांबवलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत आम्ही शुअर नाही आहोत तोपर्यंत आम्ही ही लस देणार नाही. युरोपमधली मेडिकल अथॉरिटी यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही याचं टेस्टिंग करतो आहे पण अजूनपर्यंत आम्हाला पुरावे सापडलेले नाही आहेत. पण संदिग्धता, म्हणजे युरोपियन मेडिसिन्स एजन्सी यांनी असं म्हटलेलं आहे की अजूनपर्यंत पुरावे आम्हाला काही ठोस सापडलेले नाही आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही लसीकरणाची मोहीम ही कोणीही थांबवता कामा नये. पण अजूनही युरोपमधले अनेक देश हे ऐकत नाही आहेत आणि म्हणून हा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य काय, कारण भारतामध्ये कोविशिल्डची लस ही मोठ्या प्रमाणावर दिली जाते. भारत सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे की आपल्याकडे अशी कोणतीही केस नाही आहे आणि आपल्याकडे असा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे आणि म्हणून आपण हे थांबवायची गरज नाही. अजून मी काही डेटा त्यातला तुम्हाला काढून दाखवतो, तू तोपर्यंत काही प्रश्न घेतोस का? हो.
अमोल परब म्हणत आहेत की कोरोनाची ही लाट प्रिव्हियस जी लाट होती त्याच्यापेक्षा जास्त धोकादायक आहे का? कोरोनाची प्रत्येक लाट आय थिंक तितकीच धोकादायक असेल, तेव्हा आकडे खूप जास्त होते, मृत्यूसुद्धा तितकेच जास्त होते. आता आपल्याला ती परिस्थिती पुन्हा येऊ द्यायची नाही आहे, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पंकज हारोळीकर म्हणत आहे की दुसरी लाट जगात सर्वत्र येऊन गेली आहे, या मागे नेमकी काय कारणं आहेत? फक्त नियम न पाळणं हेच एक कारण आहे की आणखी काही असू शकतं? खरं तर त्याच्यावरचं अजूनही औषध आपल्याला मिळालेलं नाही आहे. लसीकरण मर्यादित स्वरूपात जिथेही जगभरात सुरू आहे तिथे लसीकरणानंतरही त्याचा प्रभाव दिसायला बराच वेळ लागेल आहे. त्याच्यामुळे लसीकरण आत्ता सुरू आहे, याला आणखी काही महिन्यांनी आपल्याला कळेल की याच्यामुळे किती तो कोरोना रिस्ट्रिक्ट करता आला आहे. पण तोपर्यंत आपल्या हातात जे शस्त्र आहे ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग असो किंवा मास्क आणि सॅनिटायझर्स आहेत, या तीन गोष्टींचं आपण अजूनही पालन करत नाही आहोत आणि त्याच्यामुळेच ही वेळ पुन्हा येते आहे. चारुलता निलेश मोरे सुद्धा हेच म्हणत आहेत की ही वेळ लोकांमुळे आली आहे, दुर्दैवाने अजून तेच करत आहेत. तर त्याच्यामुळे लाट कुठलीही असो ती आपण जेव्हा थोडंसं हलगर्जीपणा करतोय किंवा थोडंसं आपण रिलॅक्स होतोय की नाही चला आता गेला आहे कोरोना, तेव्हाच नेमकं कोरोना इज स्टार्टिंग टू हिट मोर. आपल्याला त्याच्यामुळे ती काळजी घेणं सतत आवश्यक आहे. ही एक टेस्ट मॅच सारखं आहे, T20 नाहीये की लगेच संपणार आहे. ओके, अनेक जण विचारतात की मग काय गाठींच्या बद्दलच काही प्रश्न आहेत की मग गाठी होत आहेत, 37 लोक असतील तरी काय झालं, गाठी तर झालेल्या आहेत. पण जो डेटा सध्या समोर आला ना, बघा 1,70,00,000 37 म्हणजे हे पर्सेंटेज फार 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 कमी आहे, पण तरीही 37 लोकांना जरी गाठी झाल्या असतील त्यावर संशोधन हे अजूनही सुरू आहे. आत्ता WHOचा जो रिपोर्ट आहे तोही मी बघितला आणि BBC.com या आमच्या वेबसाईटवर एक बातमीसुद्धा आहे, या बातमीतले डिटेल्ससुद्धा आपण बघतो आहे. 65 वरच्या लोकांना ही लस दिली जाऊ नये असं जर्मनी आणि फ्रान्सने पहिल्यांदा म्हटलं होतं. आता बघा प्रॉब्लेम काय झाला आहे, अनेक देशांनी अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे जर्मनी आणि फ्रान्स एक म्हणत आहे, ऑस्ट्रिया एक वेगळं म्हणत आहे, स्वीडन एक वेगळ्या गोष्टी सांगत आहे, आणि जे ॲस्ट्रेझेनेका WHO किंवा ज्या अथॉरिटीज आहेत ते जे सांगतायत रेकमेंड करतायत त्या गोष्टींवर प्रत्येक देश इंटरप्रेट वेगवेगळ्या पद्धतीनं करतायत, आणि म्हणून डेटामध्ये, सॅम्पलिंग ऑफ डेटामध्ये आणि डेटाच्या इंटरप्रिटेशनमध्ये ही मोठी तफावत आहे असं सुद्धा अनेक तज्ज्ञांना वाटतंय. सो जरी 37 केसेस आल्या असल्या तरी त्या 37 केसेस या एकाच देशातल्या नाही आहेत, त्या वेगवेगळ्या देशांमधल्या आहेत, आणि त्या आता रुग्णांमध्ये वेगळ्या काही कोमॉर्बिडिटीज होत्या का किंवा त्यांना अगोदर वेगळा काही त्रास होता का हे सुद्धा तपासलं जात आहे असं आत्ता आपल्याला कळत आहे. सो घाबरून जाण्याची गरज नाही आहे, प्लीज टेन्शन घेऊ नका की काय होईल काय नाही होणार, अरे बापरे आता तर आपल्याकडे ही दिली जाते तर काय होईल असं अजिबात नाही आहे. बघूया नेमकं काय होतंय, भारत सरकारने सांगितलेलं आहे घाबरून जायची गरज अजिबात नाही. अल्पना नायर म्हणतात की मी कोविशिल्डची लस घेतलेली आहे, मी अगदी सुरक्षित आहे, मला बरं वाटतंय. व्हेरी गुड, ठीक आहे. त्यानंतर पुण्यात काय परिस्थिती आहे असं विनय कपिलेश्वर म्हणत आहेत, आणि त्यामागची कारणं काय आहेत? कारणं सगळीकडे सेम आहेत ॲक्च्युली. नियमांचं पालन हे काटेकोरपणे होत नाही आहे, मास्क लावलं जात नाही आहे, फिजिकल डिस्टन्सिंग राखलं जात नाही आहे, आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे अनेक जण बाहेर पडतात आणि तसेच बाहेर पडतात. नागपूर, मुंबई, पुणे ही तीन मोठी आपली हब्स आहेत सध्याची, आणि म्हणून इतर ठिकाणी सुद्धा कोरोना हा मोठ्या प्रमाणावर पसरतोय. आपण तिसरी गोष्ट घेऊया, मी तोपर्यंत काही कमेंट काढून ठेवतो. तिसरी गोष्ट आपण सुरुवात करूया. शेअरर जयंत गव्हाणे यांनी म्हटलं होतं की 2,000 रुपयांच्या नोटा RBIने छापणंच बंद केलेला आहे. तर मुळात हा विषय मला सुद्धा काही दिवसांपासून प्रश्न पडला होता, पण आय डिंट रिअलाइज की ऍक्च्युअली असं होत आहे की ATM मधून अनेक दिवसांपासून 2,000ची नोट निघत नाहीये, 500-500च्याच नोटा निघत. अरे हो, मी पण एकदा काढले, म्हणजे मी अनेकदा पैसे काढले तेव्हा 2,000ची आलीच नाही भेटला. अरे वा, बरं ठीक आहे. मी असे ATM ट्राय केले जिथे स्पेसिफिकली तुम्ही 2,000 × म्हणजे तुम्ही डिनॉमिनेशन देऊ शकता की तुम्हाला काय पाहिजे. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत अखेर सांगितलं की 2019 आणि 2020 या वर्षांमध्ये 2,000च्या नोटांची छपाईच करण्यात आलेली नाहीये. अनेकदा जेव्हा नोट छापायचं काम असतं तेव्हा अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे एकमेकांशी सल्लामसलत करून मग ठरवतात की किती नोटा बाजारात कोणत्या आणायच्या आहेत. मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये 2,000च्या नोटा छापण्यातच आलेल्या नाहीयेत. आता याचं काय कारण आहे हे आम्ही जेव्हा तज्ज्ञांना विचारलं, आपली सहकारी रुजुता लुकतुके हिने यावर सविस्तर एक बातमी केलेली आहे जी तुम्ही BBC मराठी ती सोपी गोष्ट सुद्धा आहे, तो व्हिडिओ सुद्धा आता अगदी काही वेळात तुम्ही BBC मराठीच्या युट्यूब पेजवर बघू शकता. तर त्यात
अर्थतज्ञांनी एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे की कसं जेव्हा कधी डिमॉनिटायझेशन होतं, एकतर मुळात पंतप्रधान मोदींनी डिमॉनिटायझेशनची घोषणा करताना म्हटलं होतं की काळा पैसा जो आहे तो आता सगळा बाहेर येईल आणि त्याला आळा घालण्यासाठी वगैरे आपण डिमॉनिटायझेशन करत आहोत. तर मुळात इकॉनॉमीमधल्या ज्या मोठ्या नोटा आहेत, ज्या साठेबाजीला जास्त सोयीस्कर असतात, त्या नोटा मार्केटमधून पूर्ण नाहीशा झाल्या आणि नवीन नोटा आल्या. 500 आणि 2000 नवीन नोटा आल्या होत्या आपल्याला माहिती आहे. पण आताही एकंदर वापरामध्ये 500 नोटा सर्वाधिक आहेत आणि 2000 नोटा, कारण त्या एक साठेबाजीला खूप सोयीच्या पडतात, ज्याच्यामुळे मोठी मोठी काय म्हणून रक्कम आपण साठवून ठेवू शकतो. आणि दुसरी, ती जी नोट आहे, आपण कधी 2000 नोट मिळाली तर आधी आपण त्याची चिल्लर करायला जातो की कोणीतरी ही नोट तोडून आपल्याला 500-500 नोटा द्याव म्हणून. तर ही दोन प्रमुख कारणं आहेत ज्याच्यामुळे डिमॉनिटायझेशन नंतर सुद्धा ती नोट लॉन्च करण्यात आली आणि हळूहळू आता ती फेज आउट होताना दिसते. एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने अजूनही 2000 नोट बंद केलेली नाही. तुमच्या खिशात जर 2000 नोट असेल तर घाबरू नका, ती नोट अजूनही व्हॅलिड आहे, ती चालणार आहे, पुढचे काही वर्ष डेफिनेटली चालणार आहे आणि जर कुठलीही घोषणा झाली तर त्याविषयी आपल्याला कळेल, त्याच्यामुळे एकदम टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. ओके, तर हेच एक आहे मेजरली की 2000 नोट का गायब होते याविषयीची सोपी गोष्ट तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला थोडासा एक अंदाज येईल की नेमकं हे काय गौडबंगाल आहे आणि तुमच्या खिशातली नोट सुद्धा व्यवस्थितपणे सेफ आहे. ठीक आहे, आपला मध्येच लाईट गेला त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल अरे बापरे आता काय झालं, लाईट गेला, ठीक आहे, लाईट मॉनिटराइज झाला, नाही नाही अजिबात नाही. शेवटच्या मी काही कमेंट घेतो पण अजूनही आपल्याला व्यवस्थित दिसतंय, सो मी शेवटच्या काही कमेंट घेतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया, आज थांबूयात. ओके, सुमित कालकर म्हणतात की बँक स्ट्राईकचा काही फार इम्पॅक्ट झालेला दिसत नाही असं वाटतंय, तर व्हॉट इज द टेक ऑफ बीबीसी ऑन दिस? नाही, असं काही टेक नाही हे बघा, मी तुम्हाला खरं सांगू का की आम्ही काही भूमिका घ्यायला इकडे बसलेलो नाहीये. आम्ही तुम्हाला सांगतोय की नेमकी परिस्थिती काय आहे आणि याबद्दल तुम्हाला जर नीट वाचायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, समजून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही bbcmarathi.com या आमच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला एक व्यवस्थित सविस्तर बातमी मिळेल. आलोक जोशी यांनी ही बातमी लिहिलेली आहे की केंद्र सरकार बँकांचं खासगीकरण का करतंय याबद्दल तुम्हाला कळेल आणि त्यात मग बँक स्ट्राईक बद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, सो प्लीज तुम्ही ते बघा. शेअरर विशाल तिप्रमवार, सॉरी विशाल, तुमचं आडनाव मी चुकीचं घेतलं असेल तर, मुलांच्या शैक्षणिक भविष्याची राज्य सरकार ओके त्यांच्याकडे काही विजन दिसत नाही याविषयी पण भाष्य करावं. तर फेज वाईज मॅनरमध्ये शाळा उघडतील असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं आणि आज त्यांनी असं म्हटलंय की दहावीचे जे क्लासेस आहेत ते सह्याद्रीवरनं पण आम्ही घेऊ. तर आता पुन्हा एकदा जिकडे लॉकडाऊन किंवा कडक निर्बंधांची चर्चा होते तर आता परत काय करायचं, व्हर्च्युअल एज्युकेशन हे असंच सुरू ठेवायचं का, फिजिकल एज्युकेशन पॉसिबल नसेल तर याबद्दल सुद्धा सध्या विचार केला जातोय. चारुलता निलेश मोरे म्हणतात आज कमेंट फारच कमी घेत आहे, ठीक आहे आकडे आलेत का, रिअली सॉरी, कारण आज खूप बातम्या होत्या, खूप बोलायला होतं आणि म्हणून कमेंट कमी घेतल्या गेल्या, पण आकडे अजूनही आलेले नाही आहेत. यशवंत सोनुने म्हणतात की ज्यांना कोरोना झाला ते लस घेऊ शकतात का? तर हो, तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही आहे जर तुम्हाला कोरोना झाला तर तुम्हाला लस घेता येणार नाही आहे, लस सगळेजण घेऊ शकतात, तर जेव्हा तुमची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही लस घ्या. आणि भूषण घाडी म्हणतात की मला पॉडकास्टचं नोटिफिकेशनच येत नाही, नेहमी सर्च करावं लागतं, कधी कधी असं होतं भूषण, घाबरून जाऊ नका, पण आय एम रिअली हॅपी की तुम्ही सर्च करून पॉडकास्ट बघायला येतो. ओके, अजून काय, दोन कमेंट्स घेतो फक्त. गौरव जी म्हणतात की आम्ही नियम पाळत आहोत, कुठेही विनाकारण फिरत नाही, अजूनपर्यंत एकाही लग्नाला गेलेलो नाही, पण आमच्या गावाकडे विदर्भात दररोज हजारो लग्न धूमधडाक्यात होत आहेत आणि आमचे नातेवाईक आम्हाला बोलतात तुम्हालाच कोरोना होतोय, कुठेच येत नाही आहे. पण हाच प्रॉब्लेम आहे ना, हे कोण म्हणताय, गौरव जी, गौरव, बरोबर आहे गौरव, जे तुम्ही विचार करताना हा फार कमी लोक विचार करतात की इतक्या मोठ्या प्रमाणावर बाहेर का जायचं किंवा मास्क जर गेलं तर मास्क तरी लावा. आणि जे आता नियम आहेत, ज्यांना कोणाला लग्न करायची आहेत 50 लोकच आहेत, आता जास्त नाही आहेत लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्ही सुद्धा जर लग्न करणार असाल तर विचार करून. विकास देसाई म्हणतात विनायक तुझ्या लग्नात तू किती लोकांना बोलवणार? बोलवणार ना, माझ्या लग्नात मी किती लोकांना बोलवणार हा नंतरचा प्रश्न आहे,
पण आत्ता आपल्याला आपल्या सगळ्या नियमांचं पालन डेफिनेटली करायचं. ऍज अ वर्ड ऑफ ऍडवाइस, प्लीज पॅन्डेमिक मध्ये लग्न नाही करायचं. बघा आता ठीक आहे, याच नोटवर आपण थांबूया आज, पण उद्या आपण 8 वाजता भेटूयात. प्लीज आय एम रिअली सॉरी, आज कमेंट्स थोड्या कमी घेतल्या गेल्यात, पण तुम्ही कमेंट करा, मी त्यातल्या कमेंट उद्या सुद्धा आपण वाटल्यास घेऊ, पण शेअर करायला आजचा पॉडकास्ट अजिबात विसरू नका. बाय, शुभरात्री.